पुरारी पूर्वनन्दनम् सुरुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव मनस्करं नमस्कृतमेव योगिनां गणपति बाप्पा मोरया फूल बघा कसं मस्त राहिलंय आणि ही दुर्व्याची कंठी दिसते ती आमच्या मामीने केली आहे बाप्पा जेव्हा आले तेव्हाला त्यांचे पाय त्या डायरेक्शनला होते आणि आता जेव्हा निघणार तेव्हा त्यांचे नवीन पाय ह्या डायरेक्शनला काढले समस्त लोक शंकरं निरस्त आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे अनंत चतुर्दशी 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आणि म्हणून मी आलेली आहे माझ्या मामाकडे कारण की इथले गणपती बाप्पा असतात 10 दिवस आणि आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस जेव्हा आमचे बाप्पा त्यांच्या गावी रिटर्न जाणार म्हणून मी आता आली आहे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर हे पहा हे आहेत आमचे बाप्पा मोदाकरात मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतं सकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् आणि मामीला भेटा ती समय लावतीये मोठी मामी माझ्या लग्नाच्या सगळ्या व्हिडिओ मध्ये तिला बघितलंय तुम्ही मिरवताना काम करताना माझी मामी जागू मामाची मुलगी आणि अजून आमची तन्वी पण वरती आहे ती खाली येईल ना मग भेटवते बाप्पा समस्त लोक शंकरं निरस्त दैत्य कुंजरं दरे तरोदरं वरं वरे भवत्रमक्षरं आज संध्याकाळी मी नेसणार आहे साडी विसर्जनाला आता मी तीच इस्त्री करून घेतली आणि इकडे बघा त्यांचं काय चाललंय हेअर स्ट्रेटनिंग आता थोड्या वेळात भटजी येतील गणपती बाप्पांच्या उत्तर पूजेसाठी तर मामी तयारी करते काय काय घेतलंय डाळ आहे चणा डाळ आहे गूळ आणि या पंचामृताची तयारी आहे टोमॅटो भेंडी बटाट तांदूळ या पंचामृतासाठी दूध मध साखर गूळ आणि दही जस्ट आता आम्ही प्रसादासाठी फळं कट केली आणि आता गुंड बघा गणपती बाप्पा जाणार ना म्हणून चुन्याचे पाय काढते आमच्याकडे करतात असं चुन्याचे पाय काढतात बाप्पा जेव्हा जातात तेव्हा प्लस बाप्पा जेव्हा येतात ना पहिल्या दिवशी त्याच्या आधी सुद्धा चुन्याचे पाय काढतात मी तुम्हाला दाखवते पाणी मिश्रित आहे ते घ्यायचं त्याला असं आपल्या हाताचा घोल करून पायाचा आकार काढायचा आणि कडेची बोट स्वस्तिक कारण की बाप्पा जेव्हा निघतील तेव्हा त्यांना इथे ठेवलं जाईल पाटाखाली सोन्याची रांगोळी आणि आमची भावंड आहेत हे बघा बाप्पा जेव्हा आले तेव्हाला त्यांचे पाय त्या डायरेक्शनला होते आणि आता जेव्हा निघणार तेव्हा त्यांचे नवीन पाय ह्या डायरेक्शनला काढले बाप्पा जायला रेडी आहे इकडे शिदोऱ्या बांधल्या एका शिदोरीमध्ये खीर आहे एका शिदोरीमध्ये पोहे दूध गुळ आणि दही फूल बघा कसं मस्त राहिलंय आणि ही दुर्व्याची कंठी दिसते ती आमच्या मामीने केली आहे घरी गेली आहे हाताने कशी वाटते सांगा बरं कंठी छान झाली आहे ना आणि पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा हे सगळं मखराचं काम थर्माकोलचं काम आमचा मामा स्वतः करायचं घरी आणि याचं विटनेस आम्ही राहिलेलो आहोत त्याच्याकडे ती गन पण होती ज्याने पर्टिक्युलर अशी डिझाईन काढता येते माझ्याकडे लहानपणीचे फोटो आहेत कधी अल्बम दाखवला तर दाखवेन तुम्हाला गणपती बाप्पा मोरया कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्ति मार्जनं चिरन्तनोक्ति भाजनं पुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचरणं गणपती बाप्पा मोरया चुकलं असेल तर माफ कर बाबा त्या पूजेत
मित्रांनो आता भेटा माझ्या मामाकडच्या मंडळींना. ही आहे माझी मावशी, मोठी मावशी आमची, माई मावशी म्हणतो आम्ही हिला, आईच्या सख्या काकांची मुलगी, मोठी मुलगी, पंधरला असते. ही आहे आमची नशू म्हणजे माई मावशीची छोटी मुलगी, अजून एक मोठी मुलगी आहे बबली ताई, ती तिच्या सासरी आहे आता ही नशू. अजून एक अरमान आहे आमचा पण तो लाजला आणि आत पळाला. आता आपण भेटूया आमच्या छोट्या मावशीला, राणी मावशी आमची, हाय, ही पण पनवेलला असते. आईच्या सख्या काकांची मुलगी धाकटी, ओके, तिची मुलगी भेटूय. तिची मुलगी पूजा करते, थांबा. ही आहे छकुली आमची, म्हणजे तिचं नाव आहे तेजल, मावशीची मुलगी, राणी मावशीची मुलगी, हाय. ही मामी आहे माझी, स्नेहा मामी. हिची पण दोन लेकरं आहेत, मंदार आणि मनीष, ती पण पळाली. दाखवू काय त्या पण एक धावती झलक दाखवते. हा बघा, हा जो आहे ना, कुठे गेला हा, तो आहे मनीष. आणि मंदार कुठे आहे, तो पळाला घरात, तो पळाला. मामीला भेटा. मामा इकडे, मामा कोण आहे काय, इकडे हा एक अजून एक मामा आहे, हा श्री आहे. ही मामी आहे आमची, विश्रांती मामी, आणि ही तिची लेक आहे. व्हेरी गुड. आणि हा मंदार आहे, जागू. आणि तन्वी, हिला ओळखता का, या प्राण्याला ओळखता का तुम्ही. प्रपंच नाश भीषणम धनंजयादि भूषणम कपोल दान वारणम भजे पुराण वारणम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी नितांत कांती दंत कांती मंत कांतिकात्मजम अचिंत्य रूप मंतहीन मंतराय कृंतनम. रुदंतरे निरंतरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्. बघ सरपंच आला पाहिजे. कोण सरपंच? बघ अरोगताम दोषताम सुसाहितिं सुपुत्रिताम समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतं सकं विलासि लोकरक्षकम्. बघा हा मंदार आहे, तो मनीष आहे, यश आहे, नयन आहे, श्री, मयूर. सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरं. समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवत्रमक्षरम्. कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम्. अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणम्. ही होडी इथे फसली आहे तर ते काढणं चालू आहे, पारा ढकलणं चालू आहे. प्रपंच नाश भीषणं धनंजयादि भूषणं कपोल दान वारणं भजे पुराण वारणं. नितांत कांति दंत कांति मंत कांतिकात्मजं अचिंत्य रूप मंतहीन मंतराय कृंतनम्. रुदंतरे निरंतरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम्. जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आळू भावर्ती ओ आळू तुस्तर पुर गौरा जय देव जय देव जय श्री सागर मंथन पैठेले.
सुगारी चटकोटी देवी जवाचे उच्चारी रघुटे अक्रामदा संतरी देव श्रीदेव श्री शिव शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझे देव गणपती बाप्पा मोरया माझा नवरा पण आलाय हो बघा महागणेश पंचरत्न माधरेण योन्वहम् प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगताम दोषताम सुसाहितिम सुपुत्रिताम समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा बाप्पा गेले गावाला चैन पडेला आम्हाला कस तरी वाटतंय सुन सुन चला आता थोड्या वेळाने मी पण निघेन गणपती बाप्पा मोरया.